स्वागत। सध्या आम्ही आहोत चंदगड तालुक्यातल्या राजघोड या ठिकाणी। काही महिन्यापूर्वी आलेल्या ताम्रपर्णी नदीला आपण पाहतो, आपल्या शेजारी ही जी ताम्रपर्णी नदी वाहते, या नदीला आलेल्या महापुराने या राजघोडीमध्ये अचानकपणे बघता बघता पुराने थैमान रूप धारण केले होते। तर या ठिकाणी आपण पाहतो ही घरे उद्ध्वस्त झालेले आहेत। सध्या आम्ही आहोत राजघोडी बुद्रुक या ठिकाणी, अशा घरांची विध्वस्ता झालेली आहे। आपल्या सोबत आहेत ग्रामस्थ आहेत, थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ की इतकी परिस्थिती आणि शासन मदत कशा पद्धतीने करते, तुम्ही काय सांगू शकता? अचानक पूर आल्यामुळे आमच्या गावातील किंवा गल्लीतील 10-15 घरं अशा प्रकारे उद्ध्वस्त झालेले आहेत पूर्णतः। आणि शासनाकडून मागील 10,000 रुपये मदत मिळाली आणि आता पुढील काही वाटचाल सध्या दिसत नाही आहे। तरी आता नवीन सरकार आले, त्यांनी ताबडतोब काहीतरी निधी मंजूर करावा घरकुलसाठी, एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। आपण सध्या आहोत राजघोडी बुद्रुक या ठिकाणी। आता आगामी पावसाळ्यापूर्वी येथील लोकांची घरं सरकार बांधून देणार का, हा मोठा सवाल आहे। इथे भाडोत्री राहणे आणि इतर या सगळ्या आपली जनावरे सांभाळणं वगैरे फार मोठी वाईट अवस्था झालेली आहे। नव्या सरकारनं शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी लक्ष घालून तातडीनं हा प्रश्न सुटावा, हीच अपेक्षा। धन्यवाद चंदगडला।